कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं हर कोशिश में हो बार बार, कर दरियाओं को आर पार, आशाएं तूफानों को चीर के, मंजिलों को छीन ले। एक महत्त्वाची क्रिया होते, एकाच वेळी हात, डोळे, कान आणि मेंदूचा वापर होतो, त्याच्यामुळे याला काय होतं, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं म्हणजे एकाग्रता वाढल्यामुळं अचूकता तयार होते त्याच्या मनामध्ये आणि त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये म्हणा किंवा बॉडी लँग्वेजमध्ये तो शांत होतो, शांत झाल्याशिवाय टॅली करता येत नाही, बेरीज करता येत नाही, वजाबाकी करता येत नाही, त्यासाठी हे बेनिफिट्स ॲबॅकसच्या विद्यार्थ्यांना भेटतात। अजून कोण आता हे त्याचा ॲडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणजे बेरीज आणि वजाबाकी ॲट अ टाइम करणं, आता बेरीज वजाबाकी आणि गुणाकार ऍट अ टाइम एक डेमो तुम्ही आता पाहणार। म्हणजे यानंतर झाला टेनिंग इंग्लिश मध्ये, म्हणजे इंग्लिश मध्ये मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असे शब्द न कळता आपण आधी बेरीज सुद्धा कळतो, फक्त एवढंच की वेग वाढवण्यासाठी आम्ही त्याच्याकडून जे त्याची लँग्वेज आहे शाळेमध्ये त्याची जी मॅथमॅटिकल लँग्वेज असते त्या पद्धतीने आम्ही प्रॅक्टिस करतो, आपली जी लँग्वेज असते आधी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तरी सुद्धा त्याला समजतं, तर त्याला अंडरस्टँडिंग होण्यासाठी थोडासा वेळ लागतो। प्लस मायनस ठीक आहे, असं प्रॅक्टिस करून सॉरी असं एक डेमो तुम्हाला देईल। गुड, व्हेरी गुड। ऍट 789, ऍट 45, लेस 89, ऍट 64, लेस 89 इज इक्वल टू 720। व्हेरी गुड। ऍट 785, ऍट 425, लेस 56, लेस 26 इज इक्वल टू 1120। व्हेरी गुड। 78 इंटू 45 3510। व्हेरी गुड। 48 इंटू 36 1720। व्हेरी गुड। 56 into 2 into 9 into 15 15120। व्हेरी गुड। तुम्हाला खात्री पटली की त्याचा वेग आहे, सर्वसाधारण मुलगा आणि अटेकसचा मुलगा याच्यामध्ये फरक जाणवला? हा, मग सर्वसाधारण मुलगा असं बोलू शकतो हे मी खात्रीने सांगू शकतो, कारण आय एम ॲबॅकस टीचर आणि मी याला पूर्वी फर्स्ट लेवलला आणि आता ट्रेनिंग झाल्यानंतर किंवा ॲबॅकस टीच केल्यानंतर हा मुलगा असा बनतोय, तर तुमचा मुलगा सुद्धा बनू शकतो। आता ॲबॅकस म्हणजे काय हे तुम्हाला पहिला प्रश्न पडतो, तर मी त्याला उत्तर सांगेन की तुमच्या विद्यार्थ्याला शालेय शिक्षणाबरोबर ब्रेन डेव्हलपमेंट करणारा म्हणजे बुद्धीचा विकास करणारा हा जागतिक मान्यता प्राप्त प्रोग्राम आहे। म्हणजे हे महाराष्ट्रामध्ये नुसतं लातूरमध्ये मेट्रो सिटीमध्ये चालणारा प्रोग्राम नाही, तर ऑल वर्ल्ड मध्ये चालणारा हा प्रोग्राम आहे। ॲबॅकस म्हणजे काय? आपण लहानपणी जेव्हा शाळेला जात होतो तेव्हा मण्याची पाटी, जे मण्याची पाटी मध्ये मण्या मण्या असतात, पाटीवरती एक असं रॉड असतो आणि त्याच्यावरती मण्या मण्या असतात,
ते विद्यार्थ्याला फक्त बेरीज वजाबाकी शिकवण्यासाठी शिकवलं जात होतं. फक्त इतकंच की तो साधा होता पाटी. आणि आताचा जो टूल आहे अभिषेक, लहानपणाची जी आपली पाटी ती पाटी लहानपणाची पाटी आणि ही पाटी मध्ये थोडस खूपच फरक आहे हे तुम्ही पाहू शकता. आता हे काय या बीड्सद्वारे आम्ही त्या विद्यार्थ्यांना शिकवतोय. आता शिकवत म्हणजे काय, हे सायंटिफिक टूल आहे. त्याच्यामध्ये काही अंदाज किंवा काही चुकीचं असं फॉर्मॅट नाहीये. ते सायंटिफिक आहे. जे शिकवलं त्या पद्धतीनेच विद्यार्थी शिकतो. आता याच्यामध्ये आम्ही काय करतो की हे बीड्स आहेत, अप्पर बीड्स आणि लोअर बीड्स असतात. हे अबॅकस रॉड असतं, हे अबॅकस फ्रेम असतं. या फ्रेम मध्ये आम्ही सुरुवातीला हरिओम हे छोटा अबॅकस आहे, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला हाय अबॅकस न देता आम्ही फक्त त्याला सोयीस्कर जाण्यासाठी, त्याच्या हातामध्ये बसण्यासाठी त्याला मूव अप मूव डाऊन पिंच इन पिंच आउट असे काही शब्द असतात मुवमेंट करायचे, ते आम्ही या अबॅकस वरती त्यांच्याकडून करून घेतो. मग हे कॅरी कुठं पण करता येतं बॅग मध्ये वगैरे. आणि आम्ही त्यांना समजून सांगताना आम्ही टीचर अबॅकसचा आम्ही वापर करतो. आता याच्यामध्ये बीड्स आहे, या बीडचा वापर आणि या बीडचा वापर सेम आहे. फक्त इतकंच की याच्यापेक्षा याच्यामध्ये लवकर होतं. प्लस आता जो डेमो पाहिला हे विदाऊट अबॅकस, त्याला अबॅकस म्हणतात. आता जो डेमो पाहिला ते विदाऊट अबॅकस, म्हणजे सुरुवातीला आम्ही प्रॅक्टिस आणि या अबॅकस विषयी माहिती त्यांना व्हावी.